माझं नाव आहे पल्लवी आडे आणि माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की शासनाने जो 6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी पदभरतीचा जो GR काढला होता तो त्यांनी रद्द करावा आणि 25,000 शिक्षक भरती आणि 98,000 पोलीस भरती हे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे पदं भरण्याचे शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो सरासर चुकीचा आहे आणि एवढीच आमची कळकळीची विनंती आहे की तो रद्द करावा आणि त्यातल्या त्यात आम्ही जो आंदोलन करत आहोत ह्याच्याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये. जसं की डीएमआरचं जे पद आहे 5,056 पदभरतीचा तो त्यांनी असंच विद्यार्थ्यांचे आंदोलन वगैरे चालू असताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काढण्याचा जो धाडस केलेला आहे त्यांनी तो करू नका आणि ते रद्द त्यांनी रद्द करायला पाहिजे अशीच एवढीच कळकळीची विनंती आहे. आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही आमचा मोर्चा अजून आक्रमक पद्धतीने राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. काय मागणी आहे? अतिशय महत्वपूर्ण अशा मागण्या ठरलेल्या आहेत जेणेकरून कंत्राटी पदा म्हणून एक कालपर्वा ह्याच महिन्यामध्ये एक 4 GR महाराष्ट्र शासनाने प्रदर्शित केलेलं आहे. जसं की तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस पद आणि इतर जे की क्लास 4 मध्ये त्यांनी सरळ सरळ काय सांगितलं की या पुढून जे भरती होणार आहेत ते सरळ कंत्राटी पदावर होणार आहेत. यापुढे पण एक अग्निवीर भरती होते ते 4 वर्षासाठी ठेवलं होतं. 4 वर्षाच्या पुढे ते विद्यार्थी काय करतील हा एक सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. जर 4 वर्ष जर याचं त्यांचं निघून गेले तर सगळे सरळ म्हटलं तर गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये जाणार आहेत. यापुढे ज्या भरत्या होणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना एक 24 तास, 18 तास आणि 22 तास हे जे अभ्यास करणारे UPSC आणि MPSC मार्फत जे विद्यार्थी आहेत त्यांना अजूनही माहिती नाही की शासनामार्फत कोणत्या कोणत्या काय काय चाललेले आहेत. म्हणजे इथून म्हणायला गेलं तर काळा कायदाच इथं लागू झालेला आहे. अजूनही विद्यार्थ्यांना आणि इतर समाज बांधवांना कोणाला आरक्षणामध्ये गुंतलेले आहेत, कोणी मस्जिद मंदिरमध्ये गुंतलेले आहेत, तर कोणी महागामध्ये गुंतलेले आहेत. अतिशय नीच याच्यामध्ये राजकारण चालू आहे. कोणी ह्या पक्षात जातो तर कोणी त्या पक्षात जातो. यांना विद्यार्थ्यांचं काही एक घेणं देणं नाहीये, काही एक घेणं देणं. आता जेणेकरून महिलांचं म्हटलं तर महिलांचं 33% आरक्षण यांनी आताच लागू केलं, ते पण 2025 पर्यंत त्यांनी लागू करणार आहेत, नाही का? ते आता अजूनही UPSC मध्ये आणि MPSC मध्ये काही जेमतेम पदं भरलं त्यांना अजून नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. अजून त्यांना जर सांगलं की बाबा हे पद नियुक्ती करू नका, ते करू नका, तर त्यांचं म्हणणं एकच आहे की मागच्या सरकारने केलं, त्या सरकारने केलं. मग तुम्ही इथं काय खिचडी आणि काय पकोडे तळण्यासाठी आलात का? आम्ही कोणाला न्याय मागायचा? आता जशाच तसे महाराष्ट्राचे हाल चालू आहेत. मध्य प्रदेशमध्ये जे काय वार्षिक चलन मार्फत जे काय म्हणजे त्यांचं स्टेट सर्व्हिस असो किंवा UPSC असो ते वार्षिक फीस मार्फत त्यांनी परीक्षा चलन स्वीकारला जातात, ते इथं का करत नाहीत? 1,000 रुपये ओपनवाल्यांसाठी आणि 900 रुपये कॅटेगरीवाल्यांसाठी, हा कुठला न्याय झाला? शेतकऱ्यांची मुलं मुली त्यांनी काय करायला पाहिजे? मेसचं वेगळं आणि क्लासेसचं वेगळं, हे फीस पकडून त्याला होतं का? एक तर यांचा स्वाधार योजना नाही, विद्यार्थ्यांना कुठलं एक योजना मार्फत कुठलं मानधन नाही, तर करायला का पाहिजे? ठीक आहे, इथं 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद. माझं नाव ममता पाटील आहे आणि आमचे विद्यार्थ्यांची प्रमुख ही मागणी आहे की जी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार, अजून पोलीस भरती, तलाठी भरती जी तुम्ही कंत्राटी पद्धतीने घेत आहेत ते सरकारने रद्द करून सरळ सेवा पद्धतीने घ्यावी आणि त्याचा कार्यकाल वाढवण्यात यावा. विद्यार्थ्यांचे दोन तीन वर्ष जी कंत्राटी पद्धतीने जी भरती करून घेण्यात येते आणि म्हणजे सेवा कमी देण्यात येते, त्यामुळे ती भरती रद्द करून विद्यार्थ्यांना सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात यावी. आणि आज जो सरकारने GR काढला आहे की जी कंत्राटी पद्धतीने म्हणजे भरती होण्यात येणार आहे ती रद्द करावी आणि रद्द करावी ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. असं नाही झाल्यास हे जे शांतते मार्गाने विद्यार्थ्यांनी जे आंदोलन काढले तो विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढत जाईल, त्यामुळे सरकारने ही मागणी आमची मान्य करावी.